नमस्कार बाळांनो, कशी आहेत? मज्जेत आहेत का? मला आहे ना लय कमी टेक होत्या आजीबाई, शाळेबाहेर मिळणारी गोड मिरची बनवून दाखवा. बाळांनो तुम्ही शाळेत जात होते ते ह्या गोड मिरच्या नक्कीच खाल्ल्या असतात. तुम्ही खूप गोड लागतात खायला. 1 रुपयाला 2 मिळायच्या ना. ही रेसिपी आहे ना युट्यूब वर नाहीये, तर मी तुमच्यासाठी खूप हिला शोधून आणलंय. मला आहे ना खूप कमेंट येत होत्या आजीबाई ही गोड मिरची बनवून दाखवा. मला आहे ना ही रेसिपी बनवायला थोडा वेळच लागला बर का बाळांनो, पण जाऊ द्या आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू. गोड मिरची बनवायला मी एक पातेलं तांदळाचं पीठ घेतलंय. आता ही पीठ परत होतो. हे आपल्या घरामध्ये तांदळाचं पीठ असतं ना तीच पीठ आहे. मी या वाटीत 2 चमचे तूप घेतलंय. आता ही तूप या पिठात घालू. चला आता याला मिक्स करून घेऊ. ही तूप आहे ना या तांदळाच्या पिठाला चांगलं गुळसून घ्यायचं. हे बघा ही सगळं तूप या पिठाला गुळसून घेतलंय. मी या गलासात हांड्यातलं पाणी घेतलंय. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ. आणि पीठ आहे ना थोडं मध्यम मळायचं, लय घट नाही आणि लय पातळ बी नाही. तुम्हाला वाटलं ना तर हे दुधात पण पीठ मळू शकतात. मग काय होतं, दुधात जर हे पीठ मळलं ना मग हे मिरच्या लय दिवस नाही राहणार, 2-4 दिवसातच संपवावं लागते. त्याच्यामुळे ना आपण याला पाण्यात मळतोय. हे बघा बाळांनो, मी पीठ मळलंय पण पूर्ण नाही मळायला याला. आता याच्यातलं निम्न पीठ आहे ना या ताटात मी काढून घेते. आपल्याला 2 रंगाच्या मिरच्या बनवायच्यात ना, म्हणून मी पिठाचे आहेत ना 2 भाग केले. हे बघा या वाटीत मी 2-3 चिमूट लाल रंग घेतलाय. आता हे लाल रंग या पिठात घालू. चला आता याला मळून घेऊ. तुम्हाला ज्या रंगाची मिरची आवडते ना त्या तुम्ही बनवा. मी आता लाल आणि हिरवी बनवून राहिले. हे बघा आपला लाल रंगाचा पिठाचा वडा तयार झालाय. या वाटीत मी 2-3 चिमूट हिरवा रंग घेतलाय. हे पण पिठात घालू. आता याला मळून घेऊ. हे बघा असं मळायचं, मग रंग आहे ना व्यवस्थित पिठात मिक्स होतो. हे बघा आपल्या हिरव्या रंगाचा पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता 2 रंगाचे गोळे आपण बनवून घेतले. आता आपण मिरच्या बनवायला सुरुवात करू. बाळांनो आपल्याकडे काळा मसाला आहे, तरीची लाल मिरची पण आहे, आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय. कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली. कांदा लसूण मसाला आहे ना गाय गडबडीच्या कामाला खूप उपयोगी आहे. पटकनी घालायचा, कोणती पण भाजी बनवायची. भाजी ना इतकी भारी बनती ना, एकच नंबर बनती. आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असं ना ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला हे मेसेज करा, मग तुम्हाला किमती पण समजते. आतापर्यंत ना लय बाळांनी मसाला आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी घेतली, त्यांना खूप आवडली. तुम्ही बी घ्या, तुम्हाला बी आवडत. तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी कशी वाटली या आजीला सांगायला विसरू नका. नक्की नक्की सांगा बर का. चला आता याचे छोटे छोटे गोळे करू. असे गोळे केले ना मग आपल्या मिरच्या एकसारख्या होत्या. मी याचे आता गोल गोल गोळे केलेत, याला आता थोडे चपट करू. आता या गोळ्याला दोन्ही तळ हातावर मळून असं मिरची सारखं लंबळक करायचं. मी कस करते असंच करायचं. मध्ये असं थोडं जाड आहे ना याला थोडं पातळ करू. हे पहा असं बोटाने फिरून याला पातळ करायचं. हे बघा आपली मिरची तयार. हे बघा मी आता ह्या मिरची अशाच बनवून घेते. चला आता तुम्हाला आहे ना अजून एक मिरची बनवून दाखवते. याला असं गोल करून चपट केलं. आता ही मिरची करून घ्यायची असं दोन्ही तळ हातावर मळून लंबळक करायचं.
मी आता आहे ना सगळ्या मिरच्या अशाच बनवून घेते आणि मग यांना तळून घेऊ. हे बघा मी दोन्ही रंगाच्या मिरच्या बनवून घेतल्या. मिरच्या तळायला मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलंय आणि तेल पण मध्यम गरम झालंय. बाळांनो ह्या मिरच्या तळताही ना तेलही कडक गरम करू नका, मध्यम गरम तेलात आहे ना या मिरच्यांना सारखं हलवून तळून घ्यायचं. याला का हलवायचं, ह्या मिरच्या तळताही आहेत ना फुटत आहेत मग तेल अंगा उडत. याला ना कढई मध्ये सारखं हलवीत राहायचं, याला लय वेळ सोडायचं नाही. तळताना पण जपून तळा बर का बाळांनो. आता आपण मिरच्या तळून घेऊ. पाय तेलाची बुडबुडे किती हळूहळू येऊन राहिलेत, असंच तेल गरम पाहिजे. जेवढ्या तेलात मिरच्या मात्यांना तेवढ्याच सोडायच्या, लय गर्दी नाही करायची. याला ना आपण हलून घेऊ आणि असं चांगलं तळून घेऊ. आता मिरच्या तळताना ना मी यांना सारखं हलवीत राहणार आहे. हलवायचं सोडा ना तर मिरच्या आहेत ना तेलात फुटत आहेत. त्या पातल्या मिरच्या तळल्यात आणि चांगल्या कडक झाल्यात. आता यांना काढून घेऊ. आता या मिरच्यांचं तेल मी तळलंय, यांना परत एक काढून घेऊ. चला आता या राहिलेल्या मिरच्या अशाच तळून घेऊ. हे बघा बाळांनो ह्या पण मिरच्या आपल्या तळून झाल्यात. यांनाही ना चांगलं कडक होपर्यंत अशा तळून घ्या, नाही तर मग ह्या आहेत ना लुचपडा त्यात. चला आता ह्या पण मिरच्या काढून घेऊ. हे बघा बाळांनो आपल्या सगळ्या मिरच्या आता तळून झाल्यात. मी यांना ना मस्त असं कडक होपर्यंत तळून घेतलंय. यांना आता थंड करू आणि तोपर्यंत पाक बनवून घेऊ. पाक बनवायला मी पाऊन पातेलं साखर घेतली. पाऊन पातेलं साखर आहे ना आपल्याला याच्या निम पाणी घ्यायचं. आता या कढईत साखर घालू. आता हे साखरेच्या निम पाणी घालू. आता याचा आहे ना आपल्याला घट्ट पाक बनवून घ्यायचा. आता या पाकाची साखर होपर्यंत याला उकळून घ्यायचं. आता गॅस मी फुल केलाय, 4-5 मिनिटात आपला पाक तयार होईल. 3-4 मिनिटं झालेत, आता आपला पाक पाका घट्ट व्हायला लागलाय. याचे ना साखर व्हायला लागेल ना तोपर्यंत याला उकळत ठेवायचा. आपण खुर्म्याला पाक बनवतो ना तसंच हा पाक बनवायचा. 5-6 मिनिटं झाले, बघा आपला पाक किती घट्ट झालाय. आता थोड्याच वेळात याची साखर तयार होईल असा बनलाय. आता या मिरच्या आपण पाकात घालू. आता यांना पाकात मिक्स करू. गॅस आहे ना मी बारीक ठेवलेला आहे ना, आता यांना पाकात मिक्स करून राहिले. हळूहळू तुम्हाला याची साखर तयार झालेली दिसतच असन. आता गॅस बंद केलाय मी, याला आता अजून असं अलगत हलवून घेऊ. याला ना लय जोर नाही द्यायचा, नाही तर या मिरच्या आहेत ना तुटते. हे बघा आपली गोड मिरची तयार झाली. साखर पण पहा मिरचीला किती भारी लागली. आता ही मिरची आपण परत इथे होतो म्हणजे थंड होईल. बघा बाळांनो झाली का नाही शाळेबाहेर मिळते तशी गोड मिरची तयार. बाळांनो तुम्हाला मिरचीवर साखर जरा जादा वाटत असते ना तशी थोडी थोडी काढून घ्यायची. ह्या पा आता मी कशी काढते अशीच काढायची. मी आता याची आहे ना थोडी थोडी अशी साखर काढून घेते आणि ताटात ठेवते यांना. हे बघा बाळांना आपली शाळेबाहेरची गोड मिरची तयार झाली. मी याची साखर आहे ना थोडी थोडी काढून घेतली.
बाळांनो तुम्हाला महत्वाचे मी दोन गोष्टी सांगणार आहे. ह्या मिरच्या तळतानी ना काळजीपूर्वक तळा, नाहीतर तेल अंगा उठत. दुसरं, हे मिरच्या आहेत ना कडक होपर्यंत तळा, आणि कडक होपर्यंत तळल्या नाही ना तर मग ह्या मिरच्या लुजवत्यात. चला आता मी तुम्हाला एक मिरची तोडून दाखवते. बघा ना आपल्या मिरच्या आतून कशा पोकळ झाल्यात आणि मस्त अशा कडक झाल्यात. चला आता तुम्हाला गोड मिरची मी थोडी खाऊन दाखवते. की भारी झाली नाही गोड मिरची, मस्त गोड गोड लागून राहिली खायला. तुम्ही लहानपणी खायचे ना अगदी तशीच बनली ही गोड मिरची. मग बाळांनो आवडली तुम्हाला माझी शाळेबाहेरची गोड मिरची? चला बर पटपट लाईक करा, शेअर करा. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, लगेच जा पहिलं सबस्क्राईब करा बर. बाजूचं घंटीचं बटन पण दाबा, नाही तर विसरता. असा खेळा, खूप खूप मजा करा आणि आजीबाई सारखी गोड मिरची बनवून खा. तुमच्या सांगण्याप्रमाणे मी तुम्हाला ही गोड मिरची बनवून दाखवली, तुम्ही ना आता नक्की बनवा. तुमची गोड मिरची कशी झाली आजीला कमेंट करून नक्की सांगा बर का. आणि तुम्हाला तुमच्या लहानपणीचे कोणते कोणते पदार्थ पाहिजे ते मला नक्की सांगा, मी ना तुम्हाला ते बनवून दाखवायचा नक्की प्रयत्न करीन. आता भेटू पुढच्या रेसिपीला.